मानवत तालुक्यातल्या मानवत रोड येथील शेतकरी राधाकिशन मल्हार येडे यांच्या शेतातून येत असताना अचानक आलेल्या पुरामुळं बैलासह बैलगाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे तर गाडीमधील उमेश पवार व दैवशाला पवार आणि एक महिला दैव बलवत्तर असल्यामुळं बालबाल बाल बाचावले आहेत परंतु बैलासह बैलगाडी वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे मानवत रोड येथील शेतकरी राधाकिशन येडे यांच्याकडे शेतात काम करणाऱ्याकडे नेहमीप्रमाणे गाडी शेतात नेन करीत असल्याने काल तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नदीला अचानक पूर आल्यानं बैलगाडीसह बैल वाहून गेलेत परंतु नशीब बलवत्तर असल्यानं यातील तिघांचा प्राण वाचला आहे अचानक आलेल्या पुराचा अंदाज न आल्यानं ही दुर्दैवी घटना घडली आहे त्यामुळं शेतकऱ्याचं सुमारे दोन लक्ष रुपयाचं झालं असल्याचं बोललं जात आहे या शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे